अध्यक्ष महोदय, खरच बीड जिल्ह्यामध्ये काहीही पोलिसांचा धाक राहिला नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये डीवायएसपी अंबाजोगाई व हे जे एसपी आहेत बीडचे, ते काहीही चांगलं काम करत नाही. अध्यक्ष महोदय, हे जे दारू विक्री आहे, पूर्ण सगळ्या ढाब्यांवरती ओपनली ते दारू विकत आहेत. मी आमदार महिला आमदार असून मला काही हे नाही, संरक्षण नाही महिलांसाठी. बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी संरक्षण करण्यासाठी कुठला तरी कायदा नाही तर कुठलं तरी एक मीटिंग घेऊन आपण काय काय करू शकतो. माझी गृहमंत्र्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे, किमान या सभागृहाचा सेन्स आपण घेतला पाहिजे, नाहीतर या सभागृहाची देखील काही मान सन्मान राहणार नाही. जेव्हा सगळ्या पक्षातले लोक अशा प्रकारच्या तक्रारी करतायत आणि सत्ता पक्षाचे लोक करतायत, त्यावेळी आपण या संदर्भात गृहमंत्री मध्ये 15 दिवसात बैठक घेऊ वगैरे ही आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे. तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे. ठीक आहे, तुम्ही बैठक नंतर घ्या, पण काहीतरी कडक कारवाई सभागृह सुरू असताना आपण करावी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. ती तरी किमान काहीतरी घोषणा करावी आपण.